वेलकम टू महास्पर्धा। मित्रांनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक बैठक आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव म्हसे पाटीलसुद्धा उपस्थित होत्या। आणि या बैठकीमध्ये MPSC कडील आगामी काळात होणाऱ्या पदभरती संबंधात आढावा घेण्यात आला। त्याचबरोबर राज्य शासनाने यापूर्वी विविध पदांची पदभरती करण्यासंबंधित काही GR आणले होते आणि त्यामध्ये पदभरतीवर निर्बंध घातले होते। त्या 2 GRला आता सूट देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आगामी काळात 15 ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी MPSCला प्रस्ताव पाठवण्याचे सांगितलेले आहे। म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत सामान्य प्रशासनाकडून MPSCला वेगवेगळ्या परीक्षांची मागणीपत्रं दिली जातील आणि त्यानंतर MPSC आगामी काळात कोणत्या दिवशी परीक्षा घ्यायची त्यानुसार त्या जाहिरातीमध्ये उल्लेख करून आपल्याला परीक्षा संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल। त्यामुळे आता परीक्षा होण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका। आगामी काळात होणाऱ्या परीक्षांसाठी सर्वांनी अभ्यासात सातत्य ठेवा, एकदा संधी हुकल्यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही। त्यामुळे आता आजची ही सगळ्यात मोठी अपडेट आहे, अजितदादा पवार यांनी विशेष बाब म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे। कारण विविध न्यायालयीन प्रक्रिया किंवा विविध राज्यावरील संकट यामुळे ही प्रक्रिया खूप दिवस खोळंबलेली होती, परंतु आता सगळ्या परीक्षार्थ्यांचा विचार करून आणि नोकर भरती करण्याचा मानस ठेवून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत सर्व वेगवेगळ्या जाहिराती संबंधित मागणीपत्र MPSCकडे सामान्य प्रशासन विभाग पाठवून देईल आणि त्यानंतर MPSC पुढील प्रक्रिया चालू करेल। त्यामुळे लवकरच ॲडव्हर्टाईज येतील आणि त्यामध्ये निश्चितच त्या परीक्षा कधी होतील त्याचीसुद्धा तारीख मेन्शन केलेली असेल आणि 2020ची जी कंबाईंड परीक्षा अजून खोळंबलेली आहे त्याचीसुद्धा परीक्षेची तारीख लवकरच डिक्लेअर केली जाईल अशी आशा आहे। त्यामुळे तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवा। थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा।